सातारा जिल्ह्यातील विविध तालुक्यातील सरपंच उपसरपंच निवडी होणार आठ ते दहा फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी तहसीलदारांना केल्या सूचना ग्रामपंचायत निवडणुकांनी सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत पार पडल्यानंतर जिल्हाधिकारी शेखरसिंह सिंह यांनी सरपंच उपसरपंच निवडीसाठीच्या विशेष सभा आठ ते दहा फेब्रुवारी या कालावधीत आयोजित करण्याच्या सूचना सर्व तहसीलदारांना पत्राद्वारे केल्या आहेत डिसेंबर महिन्यात जिल्ह्यातील एक हजार चारशे पंच्याण्णव ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या यापैकी बिनविरोध झालेल्या ग्रामपंचायती वगळून उर्वरित आठशे पंच्याहत्तर ग्रामपंचायतीमध्ये सार्वजनिक निवडणुकीसाठी मतदान घेण्यात आले मतमोजणीनंतर सर्वांना सरपंच पदाच्या आरक्षणाचे वेध लागले होते ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या आरक्षणाची सोडत नुकतीच पार पडली सरपंचपदाचे आरक्षण जाहीर झाल्याने सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालानंतर आता गावोगावी पुन्हा एकदा सरपंचपदाच्या गुलालाची उधळण होणार असून खुल्या प्रवर्गाचे आरक्षण असलेल्या गावांमध्ये या निमित्ताने गटबाजीला उधाण येणार आहे एकूण ग्रामपंचायतीपैकी सातशे छप्पन्न गावांच्या सरपंचपदी विविध प्रवर्गातील महिला विराजमान होणार असून सहाशे एकोणसाठ गावांचे सरपंचपद विविध प्रवर्गासाठी खुले झाले आहे डिसेंबर महिन्यात एक हजार चारशे पंच्याण्णव ग्रामपंचायतीच्या निवडणूक जाहीर झाल्या स्थानिक गटात समजोता झाल्याने अनेक ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या बिनविरोध ग्रामपंचायती वगळून अनेक ठिकाणच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया पार पडली निकालानंतर त्यानंतर आता सर्वांचे लक्ष सरपंच पदाच्या आरक्षणाकडे लागून राहिले होते त्यानुसार आरक्षणाची सोडत नुकतीच साताऱ्यासह तालुक्यात विविध ठिकाणी पार पडली एकूण ग्रामपंचायतीपैकी सातशे छप्पन्न गावच्या सरपंचपदी विविध प्रवर्गातील महिला विराजमान होणार असून उर्वरित सहाशे एकोणसाठ गावचे सरपंचपद विविध प्रवर्गासाठी खुले आहे सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीनंतर आता जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सरपंच निवडीसाठीची विशेष सभा आठ ते दहा फेब्रुवारी या कालावधीत गाव पातळीवर आयोजित करण्याचे आदेश सर्व तहसीलदारांना दिले आहेत दरम्यान जिल्ह्यातील ग्रामपंचायतीच्या आरक्षण सोडतीचे अनेक ठिकाणी बहुमत असले तरी सरपंच पदाचे आरक्षण विरोधी गटाला अनुकूल पडले आहे त्यामुळे सत्ताधारी गटात अस्वस्थता दिसली सत्ता असूनही महत्वाचे पद मिळत नसल्याने अनेक इच्छुकांचा हिरमोड झाला अनेक गावांमध्ये आरक्षण पडलेल्या प्रवर्गातील एकच उमेदवार असल्याने गुलालाची उदन करत सरपंच पदाच्या उमेदवारांच्या मिरवणुका काढण्यात आल्या आहेत एसपीओिनेटिव्ह साठी सुनील परीट कराड